मिरजेत स्कूल बस पलटी 7 ते 8 विद्यार्थी जखमी, खाडे इंग्लिश स्कूल तसेच गुरुकुल शिक्षण संस्थांचे विद्यार्थी जखमी। मिरज कुर्णेमळा सिद्धेवाडी येथे विद्यार्थी सोडण्यासाठी जाणारी स्कूल बस पलटी झाल्याची घटना घडली आहे। ही स्कूल बस खाडे इंग्लिश स्कूल तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे विद्यार्थी घेऊन जात होती। भोसे व सिद्धेवाडी या गावातील अंदाजे 25 ते 30 विद्यार्थी या स्कूल बसमध्ये होते। चालकाचा स्कूल बसवरून ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली। या अपघातात भोसेगावचे 7 ते 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत। तानुबाई दगडू खडे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या स्कूल बसमध्ये होते। या अपघातामध्ये मयूर गुरव, संभव चावला, श्रद्धा पाटील, हर्षद पाटील यांच्यासह अन्य विद्यार्थी जखमी झाले आहेत। जखमी विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते। या अपघातानंतर घटनास्थळावरून चालक गायब झाला होता। चालक मद्यधुंद अवस्थेत होता असे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले। पालकांनी संबंधित शाळेने बदली चालक नेमताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही। शाळा प्रशासनाने यापुढे अशा दुर्घटना घडू नये, जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भोसेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केली आहे। एबी न्यूज मराठीसाठी मिरजहून पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ इम्तियाज शेख। आमच्या गावची मुलं मातोश्री दगडू खाडे हायस्कूल मालगाव इथे शिकण्यासाठी जातात आणि जाताना त्यांची स्कूल बसमधून येताना गाडी सोडायच असताना सिद्धेवाडीमध्ये सिद्धेवाडी गावची भोसेगावची अशी प्रत्येक गावची मुलं त्या शाळेत जातात। सिद्धेवाडीची सोडायला येताना सिद्धेवाडी येते मोकळ्या रस्त्यावर काही नसताना साधारण 2:30 टायमास की काही रस्त्यावर वाहन नसताना बस खाली 5 ते 7 फूट बस खाली कोसळली आणि त्या बसमध्ये 25 ते 30 मुले होती। त्यातले 5 ते 6 मुलं भोसेगावची जरा गंभीर त्यांना इजा झाली आणि त्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापकांनी किंवा बाकीच्या म्हणजे जरा बदली ड्रायव्हर शाळा व्यवस्थापक बदली ड्रायव्हर देत असताना त्याची चौकशी करून दिला पाहिजे आणि तिथं जरा घटनास्थळी चौकशी केल्यानंतर तिथल्या म्हणजे आसपासच्या शेतकऱ्यांनी संबंधित सांगितले की ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याची पण चौकशी व्हावी आणि आमच्या मुलांना व्यवस्थित नाही मिळावा